हाय शुभ सकाल, कसे आहात? थंबनेल बघून घाबरलं तर नाही ना? घाबरू नका, आमच्या भाटीमध्ये नॉर्मल आहे. भाटी म्हणजे आपला मामांचं घर, आमची दोन चार घरं आहेत, त्याला आम पहिलेपासून भाटी बोलतो, म्हणून भाटीच मी भाटीच बोलतो, आम्ही सगळीच भाटीच बोलतो. मी लास्ट व्लॉग झाडे लावली त्याच्यात मी बोललो होतो आमचे त्या नॉर्मल आहे, तेच मी अपलोड केल्यानंतर मानसीला सांगत होतो. अजूनपर्यंत तरी तिने काय बघितलंय नाही, बघेल हळूहळू. आमचे तर नॉर्मल आहे सर्व. तुम्हाला या व्हिडिओनंतर फोटो पण दाखवीन मी असा का बोलतो. आम्ही शेताच्या भागी राहतो म्हणून आमचे तर साथ वगैरे खूप येतात. व्हिडिओ अपलोड केली झाडे लावायची. आमचा विषय झाला काय, हेल्मेट आपले हेडलाईटमध्ये पण साप असू शकतो, बाईकच्या डिक्कीमध्ये पण जाऊ शकतो. तर हे सर्व बोलू लागले कसं जातील डिक्कीमध्ये, कसं जाईल साप, असं तसं बोलला. आमची सारी चर्चा झाली, नंतर टॉपिक क्लोज झाला. आणि मग आज सकाळी घरून आत्याचा फोन आला. आत्या बोलते, सर्पमित्राचा नंबर आहे का तुझ्याकडं? तर माझ्याकडे तर नव्हता, मामाकडं होता. मामाकडून मी नंबर घेतला आणि गेलो. मग त्यांनी मला कॉल केला जेव्हा तो आला, तेव्हा मी गेलो आणि हा प्रकरण झाला. नाग आहे ना मग. हाय हाय, छोटूस आहे. काय तो अजगर? तुला पाणी नव्हे येतो, पण तू डिकेत कसं काय गेला? पाण्याची वाटली, पाण्याची वाटली बिस्तरी. पाणी नव्हे येतो तू. चावतो चावत बाईक दोरात करेल असं काय नाही. त्याला कवड्या बोलतात ऍक्च्युली, तो शनिवारी नाही चावत. शनिवारी चावत ना असं काय नाही, चावत तू. कवड्या बोलतात त्याला. लगेच ओळखी जाण माणसांना जाईल तो पण काय रे. त्याला नॅचरलची बॉटली नको वाटत, बिस्लरीची पाहिजे. यानीच पकडला असता त्याला. गेला असता ना, उडवला असायचं. उडला असता तर गेला असता तो. गोंडस आहे. रात्री आले ना मी ते कितीला आले, दोनला आलेलो. दोनला या बसायला नाश्ता करत नाही. बसत नाही बघा किती मोठा भाजी आहे. सोडायला गेलो तेव्हा एवढा किती आहेत हातात. हे बघ रात्रीचे किती वाजे. आता आता हे नाही निघत, आता पावसाचे नाहीत. तो एक दुसरा येतो काळा पट्ट्यांचा, तो येतो. तर पाणी हे पाणी आण. नको नको तो जातो मला बनवायला. मी जातो, मी एकही त्याला बोललो बाहेर चाललोय. बस काय माहिती. अरे तुमच्या नवा पाड्यामध्ये मला हे आहे
काल रात्री आलेलो मी इथं कुटुंबाचे पाच बुरुंड तिथं बंगला आहे ना तिथं आहे दोनला आलेलो रात्री चारला गेलो हा तिथं कोण होते ते ना बुरुंड बंगला खाली असं पाहिजे यामधला विचरून सागरला तिथं खालीशी होता दोनला आलेलो सकाळी चारला गेलो चल बस चल ना जो साप तुम्ही आता बघितलात तो कावड्या साप होता आणि तो बिनविषारी आहे आणि पाण्यातला साप आहे तो आमच्या भाटीच्या बाउंड्रीला अशी जाळ लावलेली आहे त्याच्यात कधी कधी ते फसतात मग आम्हाला कळलं की आम्ही सर्पमित्राला बोलवतो आणि नंतर मग त्यांना रेस्क्यू करून इथंच कुठंतरी समोरच्या भाटीत कुठेतरी कॉर्नरला सोडून देतो त्यांना बाहेर कुठं सोडायला सांगत नाही मला आधीचे काही फोटो भेटलेत ते मी शेअर करतो आणि बरेचसे फोटो आहेत ते मी शेअर नाही करणार कारण का मला बघून बारीक पोरं जर पकडायला गेली साप वगैरे तर प्रॉब्लेम होईल तर ते फोटो बघा आमच्या डिक्कीत बिनविषारी साप होता तुमच्या डिक्कीत विषारी पण असू शकतो स्वतःची काळजी घ्या मुका प्राणी असतो त्याला काय अंदाज नसतो का कोण आपली काळजी घेते का कोण आपल्याला मारायला आलाय तो त्याचा रिॲक्शन दाखवतो पावसाळ्याचे दिवस आहेत थोडे जपून राहा जो सर्पमित्र दादा होता त्याचं नाव आहे प्रवीण घरत त्याचा नंबर देतो जर तुम्ही उरण परिसरात राहत असाल तर त्याला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ बनवण्याचा हेतू इतकाच होता काय साप हा मुका प्राणी आहे आणि तो कुठेही असू शकतो म्हणून स्वतःला जपा स्वतःची काळजी घ्या अशाच खतरनाक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये टिल दॅन टेक केअर बाय बाय सी यू सून